महाराष्ट्राचे पर्यटन, कला, संस्कृती व कृषी याविषयीची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राजेंद्र भोसले या YouTube चॅनलच्या खालील दिलेल्या लाल सबस्क्राइब बटनवर क्लिक करा व सबस्क्राइब करा। हे निगोशिएबल इंस्ट्रूमेंट ऍक्टचे कलम 138 अन्वये, धनादेश न वट्टा परत आल्यास धनादेश देणाऱ्या विरुद्ध फौजदारी कारवाई होते। फक्त धनादेश न वट्टा परत आला की कारवाई होत नाही, तर त्यासाठी काही अटींची पूर्तता व्हावी लागते। त्यातील एक महत्त्वाची अट कलम 138 च्या खुलाशामध्ये नमूद केलेली आहे, धनादेश हा कायदेशीर देणे देण्यासाठी असला पाहिजे। थोडक्यात, धनादेश हा कोणत्याही कायदेशीर देणे देण्यासाठी दिल्या नसल्यास कलम 138 अन्वये चेक बाउंसची फौजदारी कार्यवाही होणार नाही। नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला, धनादेश कायदेशीर देणे देण्यासाठी दिला नसल्यास कलम 138 अन्वये फौजदारी कारवाई होत नाही। या केस मध्ये धनादेश धारक व्याजाचा व्यवसाय दी बॉम्बे मनी लेंडर्स ऍक्ट 1946 चे कलम 5 अन्वये परवाना न घेता करत होता। आरोपीस काही पैसे कर्ज उसनवारीवर त्याने दिले होते, त्या बदल्यात त्याच्याकडून परतफेडीसाठी धनादेश घेतला। तो न वटता परत आला म्हणून त्याच्या विरुद्ध धनादेश धारकाने कलम 138 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला। आरोपीने कोर्टात सिद्ध केले की धनादेश धारक हा मनी लेंडिंगचा व्यवसाय विना परवाना करतो, तसेच कर्जाऊ रक्कम देताना धनादेश धारकाने आरोपीकडून कोरे धनादेश घेतले होते व त्याचा त्याने गैरवापर केला आहे। ट्रायल कोर्टाने आरोपीचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपीस दोषमुक्त केले। त्याच्या विरुद्ध धनादेश धारकाने हायकोर्टात अपील करण्यास परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला। हायकोर्टाने धनादेश धारक मनी लेंडिंगचा व्यवसाय विना परवाना करत असल्याने दी बॉम्बे मनी लेंडर्स ऍक्ट 1946 चे कलम 10 अन्वये मनी लेंडिंग परवाना नसताना कर्जाऊ दिलेल्या रकमेची वसुली करण्यासाठी लावलेला दावा फेटाळला। थोडक्यात, परवाना न घेता दिलेली रक्कम कायद्याने वसूल करता येत नाही, म्हणजेच ते कायदेशीर देणे होत नाही। म्हणून प्रस्तुत केस मध्ये धनादेश हा विना परवाना कर्जाऊ रक्कम परतफेड करण्यासाठीचा दिलेला असल्याने तो न वट्टा परत आल्यास फौजदारी कार्यवाही होणार नाही असा निर्णय देऊन धनादेश धारकाचा अर्ज फेटाळला। कायदेशीर देणे देण्यासाठी धनादेश दिला होता हे दाखवून देण्याचा पुरावा धनादेश धारकाकडे असला पाहिजे, अन्यथा आरोपीस धनादेश वटला नाही म्हणून शिक्षा करता येणार नाही। महाराष्ट्राचे पर्यटन, कला, संस्कृती व कृषी याविषयीची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राजेंद्र भोसले या YouTube चॅनलच्या खालील दिलेल्या लाल सबस्क्राइब बटनवर क्लिक करा व सबस्क्राइब करा।